आज त्याची सुरुवात आपण पंडितजींना अभिवादन करून करत आहोत. आज या कार्यक्रमासाठी जे मान्यवर उपस्थित आहे त्यांचे मी स्वागत करते. पुण्याचे महापौर माननीय श्री मुरलीधर मोहोळ, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद अर्थात ICCR चे अध्यक्ष माननीय श्री विनय सहस्त्रबुद्धे, पर्यावरण वने व हवामान बदल, माहिती आणि प्रसारण, अवजड उद्योग आणि सार्वजनिक औद्योगिक संस्था आदी खात्यांचे केंद्रीय मंत्री माननीय श्री प्रकाश जावडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री शरद पवार. मी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त आणि पंडितजींचे चिरंजीव माननीय श्रीनिवासजी जोशी यांना विनंती करते की तुळशीचे रोप देऊन त्यांनी मान्यवरांचे स्वागत करावे. माननीय श्री मुरलीधर मोहोळ, माननीय श्री शरद पवारजी, माननीय श्री प्रकाश जावडेकर, माननीय श्री विनय सहस्त्रबुद्धे, पुढील कार्यक्रम सूत्रसंचालकांच्या हातात देतो. धन्यवाद. मंचावरील इतकी मोठी माणसं आहेत, आत्ताच मला थोडासा गोंधळ झाला की यात प्रथम उल्लेख कोणाचा करायचा असतो, दुसरा कोणाचा करायचा असतो, याचं आम्ही संगीतातली माणसं असल्यामुळे इतकी जाणीव नाही. तर काही चूक झाली तर रंगमंचावरील मान्यवरांनी उदार मनाने क्षमा करावी. तर मी जसे बसले आहेत तसा उल्लेख करतो. केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्री आदरणीय प्रकाश जावडेकरजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठतम मला वाटतं आपले महाराष्ट्रातील देशातील नेते आदरणीय शरदरावजी पवारसाहेब, पुण्याचे प्रथम नागरिक महापौर माननीय आदरणीय मुरलीधरजी मोहोळ आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आदरणीय विनय सहस्त्रबुद्धेजी, या सर्वांचा मी या अभिवादन सोहळ्यात आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आणि पंडित भीमसेन जोशींबद्दल प्रेम आणि आदर बाळगणाऱ्या आपल्या सर्व रसिकांतर्फे मनापासून स्वागत करतो. आपण सगळे इथे आलात म्हणजे देशाच्या राज्याच्या पुणे शहराच्या पंडित भीमसेन जोशींबद्दलच्या प्रेम आणि आदराच्या भावनात जणू काही सर्वांतर्फे व्यक्त झाल्या असं मला वाटतं. संगीत प्रसारक मंडळ पुणे यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित महाराष्ट्रातील आणि आता व्यासपीठावरही सर्वाधिक ज्येष्ठ असे माननीय श्री शरदचंद्रजी पवार, भारत सरकारचे माहिती नभोवाणी पर्यावरण हवामान बदल आणि उद्योग या खात्यांचे मंत्री, आमचे मित्र माननीय श्री प्रकाश जावडेकरजी, पुण्याचे महापौर श्रीयुत मोहोळ, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले श्रीनिवासजी जोशी, कार्यक्रमामागे ज्यांची मेहनत आहे असे अनेक जण, मुकुंद संगोराम, समोर बसलेले अनेक मान्यवर बंधू आणि भगिनींनो, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये अशा प्रकारे सहभागी होण्याची संधी मला संयोजकांनी दिली त्याबद्दल सुरुवातीलाच मी त्यांचे आभार मानतो.
स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या कारकिर्दीकडे आपण ज्यावेळी कटाक्ष टाकतो, उणपुर 90 पेक्षा अधिक वर्षांचं आयुष्य ते जगले आणि सर्व प्रकारे संगीताच्या सेवेसाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं असं म्हटलं तर कुठली अतिशयोक्ती होणार नाही। एक प्रकारे भारतीय शास्त्रीय संगीताचा इतिहास जर आपण बघितला तर मला असं वाटतं की शास्त्रीय संगीताचं व्याकरण शुद्ध ठेवून ते अबाधित राखून त्याला लोकप्रिय करण्याचं श्रेय ज्या संगीतकारांकडे जातं त्यामधले अग्रणी असं भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचं मी वर्णन करीन। पंडितजींना प्रयोगशीलतेचं वावडं नव्हतं, पण प्रयोगशीलतेच्या प्रवाहात वाहून न जाता शास्त्रीय संगीताचं मूळ सौष्ठत्व आणि शास्त्रीय संगीताची सात्विकता ही निरंतर कायम ठेवण्याकरता पंडितजींनी परिश्रम घेतले। त्यांच्या सांगीतिक सेवेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की ते स्वतः किराणा घराण्याचे गायक असूनही घराण्याच्या बंदिस्ततेमध्ये ते कधीही अडकले नाहीत। त्या अर्थाने संगीत क्षेत्रातल्या घराणेशाहीला त्यांनी कधी जुमानलं नाही, स्वीकारलं नाही। मला असं वाटतं की हे त्यांच्या प्रदीर्घ सांगीतिक कारकिर्दीचं आणि त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला किंवा भारतीय संगीतसृष्टीला जे महत्त्वाचं योगदान दिलं त्याचा हा एक ठळक पैलू आहे। महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीकडे बघितल्यानंतर लक्षात येतो, ते म्हणजे भजनासारख्या अतिशय सोप्या साध्या अभंगांसारख्या अतिशय परिचित अशा माध्यमाचा उपयोग करून त्यांनी शास्त्रीय संगीताची प्रगल्भता आणि शास्त्रीय संगीताची समग्रता याचा सामान्य रसिकाला देखील परिचय करून देण्याचं फार मोठं काम केलं आहे। मला असं वाटतं की एकेकाळी शास्त्रीय संगीताबद्दल लोकांच्या मनात जे ग्रह किंवा ज्या गैरसमजुती असतील त्या दूर होण्याकरता शास्त्रीय संगीताशी आपली मैत्री होऊ शकते हा आत्मविश्वास सामान्य संगीत रसिकाच्या मनात निर्माण करण्याचं फार मोठं काम पंडित भीमसेन जोशी यांनी केलं आहे। आणि त्याही दृष्टीने मला असं वाटतं की त्यांच्या संगीताच्या कारकिर्दीकडे आपण बघितलं पाहिजे। आणखीन एक महत्त्वाचं असं की भीमसेनजी एक प्रकारे इन्स्टिट्यूशन बिल्डर होते। ही जी आर्य संगीत प्रसारक मंडळाची संस्था आहे आणि त्यामुळे पुण्याच्या परिचयामध्ये ज्यांनी एक स्थान मिळवलं आहे अशी जी सवाई गंधर्व संगीत मैफल असते या मैफिलीच्या प्रारंभ काळापासून आणि पुण्यातल्या जुन्या लोकांना आठवत असेल की पहिल्यांदा ती टिळक रोडवरच्या राम एजन्सीच्या परिसरामध्ये व्हायची, नंतर मग मोतीबागेमध्ये, नंतर नुमवीमध्ये, नंतर रेणुका स्वरूपमध्ये असा करत करत तिचा बराच प्रवास झाला आणि या सबंध प्रवासामध्ये पंडितजींची फार मोलाची साथ राहिली, त्यांचं एक प्रकारे नेतृत्वच राहिलं। लोक सांगतात असं की एकदा एका सवाई गंधर्व महोत्सवामध्ये अचानक डिसेंबरचा महिना असूनसुद्धा पाऊस पडला, पण मंडपवाल्यांना संपर्क केला गेला आणि पाठ मांडले गेले जेणेकरून चिखलात लोकांना बसावं लागू नये, पण शो मस्ट गो ऑन या न्यायाने संगीताची मैफल मात्र चालू राहिली। यामागे पंडितजींचा संकल्प होता, त्यांची संगीत सेवेवरची श्रद्धा देखील होती। खूप गोष्टी सांगता येतील, परंतु एक अतिशय साधं, ऋजुतापूर्ण, ज्ञानलीन अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे पंडितजींचं होतं। त्यांच्या निकट संपर्कात आलेले जुने पत्रकार त्यांची एक आठवण सांगतात की त्यावेळेच्या महाराष्ट्रातल्या एका मातबर नेत्यांनी, ज्यांची पंडितजींशी खूप मैत्री होती राजकीय नेत्यांनी, त्यांनी पंडितजींना एकदा असंच विनोदी शैलीमध्ये सांगितलं की तुमचं बरं आहे, आम्हाला तर सतत निवडणुकांना सामोरं जावं लागतं, तुम्हाला एकदा साधना केली की पुढे काही करावं लागत नाही। त्यावेळी पंडितजींनी अतिशय आत्मविश्वासाने त्यांना सांगितलं की हो बरोबर आहे, तुम्हाला वारंवार निवडणुकीला सामोरं जावं लागतं, आम्हाला एकदाच देवाने निवडून पृथ्वीतलावर पाठवलं आहे, इतका आपल्या स्वतःच्या सांगीतिक श्रद्धेचा एक मोठा भाव त्यांच्या मनामध्ये होता। संगीताच्या संदर्भामध्ये
त्यांच्या सांगीतिक शैलीच्या बाबतीमध्ये विशेषतः कुसामाग्रजांच्या ओळी मला आठवतात, चांचल्य विजयचे दर्याचे गांभीर्य असं कुसुमाग्रजांनी वर्णन केलं आहे, हे पंडितजींच्या संगीत शैलीला चपखलपणे लागू पडतं. आणि म्हणून अशा पंडितजींनी विशेषतः त्यांच्या कारकिर्दीमध्ये आणि त्या काळामध्ये मला असं वाटतं की फार कोणी परदेशात जात नव्हतं, पण पंडितजींनी परदेशामध्ये भारतीय संगीताची ओळख निर्माण करण्यामध्ये खूप महत्त्वाचं योगदान दिलं. आणि श्रीनिवासजींनी अलीकडच्या एका लेखामध्ये त्यांच्या या कामगिरीचा उल्लेख केला आहे आणि त्यांनी अतिशय योग्य शब्द वापरला की ही भारताची सॉफ्ट पॉवर आहे, तिचा त्यांनी जगाला परिचय करून दिला एक प्रकारे अतिशय जोरकसपणे समर्थपणे. आणि म्हणून ही जी सौम्य शक्ती आहे भारताची, ज्या सौम्य शक्तीचं संवर्धन करणं, भारतीय आपली जी पारंपरिक ज्ञानसंपदा आहे तिचा जगाला परिचय करून देणं, हे जे आमचं भारतीय सांस्कृतिक संबंधेचं संबंध परिषदेचं महत्त्वाचं काम आहे, ज्यासाठी ही परिषद जन्माला आली त्या जीवित हेतूच्या संदर्भामध्ये या परिषदेचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांसमोर ही घोषणा करताना अतिशय आनंद होतोय की माननीय पंतप्रधानांचं कार्यालय, माननीय परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं मार्गदर्शन आणि स्वतः भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या आम्हा सगळ्या मंडळींनी केलेला विचार यातून आम्ही या स्वरभास्कराच्या जन्मशताब्दी वर्षापासून दरवर्षी सुमारे 1.5 लाख रुपये एक महिन्यात प्रत्येकाला ज्याला मिळतील अशा प्रकारची स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी आंतरराष्ट्रीय पाठ्यवृत्ती जाहीर करत आहोत. ही पाठ्यवृत्ती परदेशातल्या म्हणजे मूळ परदेशी असलेल्या सामान्यपणे परदेशी नागरिकाला जो किंवा विद्यार्थ्याला जो भारतीय शास्त्रीय संगीताचा भारतात येऊन अभ्यास करू इच्छितो वर्षभरासाठी त्याला ही दरवर्षी दिली जाईल. आणि शक्यतो यावर्षीच्या जून महिन्यापासून आम्ही ही देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. त्यामुळे ही आमची एक प्रकारे स्वरभास्करांच्या अजरामर स्मृतीला आणि त्यांच्या अजोड कार्याला आमची एक छोटीशी मानवंदना आहे, तिच्याबद्दल आपल्यासमोर घोषणा करून मी माझं बोलणं थांबवतो. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ नेते शरदराव पवार, आमचे सहकारी ICCR चे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, पुण्याचे महापौर मोहोळ श्रीनिवास जोशी, सर्व मान्यवर उपस्थित. पंडित भीमसेन जोशी म्हणजे संगीतातला एक अखेरचा शब्द. त्यांनी अनेक तानसेन तर निर्माण केलेच, पण आमच्यासारख्या लोकांनाही त्यांनी उत्तम कानसेन बनवलं. शरद पवारांना कोणीतरी विचारलं, मी त्यांची मुलाखत ऐकत होतो, की बघ तुम्ही लॉकडाऊनच्या काळात केलं काय, तर त्यांनी सांगितलं मी भीमसेनचे अभंग ऐकले, भीमसेनचं संगीत ऐकलं. ताकद आहे जीवनामध्ये प्रेरणा देण्याची त्या संगीतामध्ये. मी रोज चालताना किंवा सायकलिंग करताना कानाला स्पीकर लावून भीमसेन, रशीद खान, म्हणजे भीमसेनांच्या इतके रूप आहेत, मिले सूर मेरा तुम्हारापासून, इंद्रायणी काठीपासून, अतिशय दरबारी आणि बाकी सगळ्या रागांची मैफल एकट्याची आणि संयुक्त, म्हणजे त्यांनी ज्यांच्या ज्यांच्याबरोबर गायले त्यांचा भक्तिभाव हा त्या व्हिडिओत आपल्याला दिसतो. आणि भीमसेन हे त्या अर्थाने सगळ्यांचे गुरु होते. आणि आर्य संगीत मंडळ 67 वर्ष एक उत्सव चालू राहतो आणि त्याचं एकच कॅपिटल होतं, एकच राजधानी होते, ते म्हणजे भीमसेन जोशी. त्यामुळे त्यांचा फोन कुठल्याही कलाकाराला जाण्याची कलाकार प्रतीक्षा करायचे की यावर्षी आपल्याला सवाईचं बोलवणं आलं की नाही. एका अर्थाने रेटिंगच ते ठरवायचे आणि उत्कृष्ट नवे नव्या गायकांना सुद्धा संधी देण्याचं त्यांचं धोरण होतं.
आणि म्हणून भीमसेनचा फोन आला, भीमसेन जोशींचा फोन आला आणि सवाईला निमंत्रण आलं की कुठल्याही महान कलाकाराला धन्य धन्य व्हायचं अजूनही होतं. ही सवाई गंधर्वाची, ही भीमसेनजींची पुण्याई आहे. मी कॉलेजच्या दिवसात नव्या पेठेत राहायचो, शेजारीच रामबाग कॉलनीमध्ये भीमसेनजीचं निवासस्थान होतं आणि कॉलेजच्या दिवसात त्यांच्या घरात डोकावल्यावर दोन चार वेळा मी सुद्धा त्यांचा रियाज ऐकण्याचं भाग्य मला मिळालं. पुण्यामध्ये गणेशोत्सवामध्ये इतका महान जागतिक कीर्तीचा कलाकार की ज्याला वर्षवर्ष दोन दोन वर्ष तारखा बुक असायच्या, पण ते गणेशोत्सवात पुण्यामध्ये अनेक मंडळांच्या रस्त्यावर होणाऱ्या मैफलींना सुद्धा यायचे आणि प्रेमाने गायचे, म्हणजे सर्वसामान्य लोकांना मोफत इतक्या महान कलाकाराचं संगीत ऐकण्याचं भाग्य पुण्यामध्ये मिळालं, हे महान मोठं काम आहे. आणि किती खडतर परिस्थितीतून केवढी मोठी तपश्चर्या केली ते सगळं वर्णन ऐकताना वाचताना थक्क होऊन जातो माणूस की एखाद्या गोष्टीवर किती श्रद्धा निष्ठा आणि त्या ध्येयासाठी किती मेहनत करावी माणसाने, त्याचा तो अत्युच्च टोक होतो. सुरावर जी कमांड येते तो आवाज जो तयार होतो तो त्या मेहनतीतून तयार होतो. आणि म्हणून ज्यावेळेला त्यांना अटलजींना अतिशय आवडायचे, अटलजी संगीतप्रेमी होतेच, त्यांच्याकडेही भीमसेनचं गाणं कायम लागायचंच. भीमसेनजींना अनेक मैफलीमध्ये त्यांनी ऐकलं, त्यांची पसंतीही त्यांना सांगायची. आणि त्यानंतर त्यांना भारतरत्न दिलं, त्यावेळेला भीमसेनजींची तब्येत चांगली नव्हती त्यामुळे ते घरी होते. त्यावेळेला ते राजेंद्रनगरच्या घरामध्ये राहायला गेले होते आणि तिथे त्यांना येऊन केंद्र सरकारच्या वतीने हे भारतरत्न देण्यात आलं. संगीताचा हा सर्वोच्च सन्मान आहे. कलाकारांचा सन्मान ज्या देशामध्ये होतो तोच देश पुढे जातो. यावर्षी दक्षिण भारतीय गायिका, म्हणजे खरं दक्षिण भारतीय म्हणणं चूक आहे, दक्षिण भारतात जन्माला आल्या पण त्या देशभराच्या जगभराच्या गायिका आहेत, चित्रा, त्यांना पद्मविभूषण दिला आहे. एकेकानी एक एक दिगंत कीर्ती मिळवली आणि या कलाकारांचा सन्मान होणं हा देशाचा मान उंचावण्याचा टप्पा असतो. संगीत हा आमचा ठेवा आहे. आकाशवाणीकडे केवढा मोठा खजिना आहे, आकाशवाणीकडे दूरदर्शनकडे हा खजिना नुकताच आर्काईव यूट्यूबवर ठेवण्यात आला आणि लोक चांगलं त्याला पाहायला लागलेत. पण याची मी जरा नीट फेररचना करून त्याची माहिती सगळ्यांना व्हावी, म्हणजे जगभर ज्यांना हा खजिना पाहायचा आहे, ऐकायचा आहे, त्यांना तो सहज पाहता येईल आणि वेगळा मिळेल की हे दूरदर्शनचं, हे आकाशवाणीचं भंडार आहे. आणि त्याचा पुन्हा एकदा 60-70 वर्षाच्या या प्रवाहातला सगळा साठा हा लोकांच्या हातात नीटपणाने पडावा यासाठी आम्ही नवी योजना तयार करतोय. आणखी आत्ता यूट्यूबवर उपलब्ध आहेच, पण याच्या जोडीला आणखी एक माझ्या मनात आलं की दरवर्षी आम्ही आकाशवाणी संगीत महोत्सव करतो, संगीत संमेलन करतो.
भीमसेन जोशी यांचं संगीत संमेलन शी खूप जवळचं नातं होतं। अनेक वेळा ते या संगीत संमेलनात सहभागी झाले। आकाशवाणीच्या संगीत संमेलनाला एक प्रतिष्ठाही आहे। देशभरातले सगळे मान्यवर गायक त्या ठिकाणी येतात आणि म्हणून या जन्मशताब्दीच्या वर्षापासून हा आकाशवाणी संगीत संमेलन राष्ट्रीय संमेलन असतं। ते यापुढे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत संमेलन म्हणून साजरं करण्यात येईल। कारण त्यांचं गाणं हेच त्यांचं खरं स्मारक आहे। पण या महान प्रतिभाशाली गायकाचा आणि ज्याने आमचं जीवन आनंदमयी करून सोडलं, म्हणजे खरोखर आपल्या जीवनातून भीमसेन, जसराज, कुमार गंधर्व किंवा मग लता मंगेशकर, मोहम्मद रफी, मुकेश असे लोक वगळले तर आपल्या आयुष्यामध्ये खूप रीते पण येतं। माणसाला सगळ्यात मोठी सजा कोणती असं मला जर विचारलं तर मी सांगेन की एकांतवास सुद्धा चालेल, पण तो एकांतवासामध्ये संगीताच्या ऐकण्याची सोय नसेल तर मात्र फार मोठी शिक्षा आहे असा त्याचा अर्थ आहे। संगीत हा जगण्याचा आनंद आहे, जगण्याचा श्वास आहे, जगण्याची प्रेरणा वाढवणारा भाग आहे आणि हृदय, मन, आत्मा तृप्त करणारी गोष्ट आहे। आणि म्हणून अशा या महान गायकाला प्रणाम करून आणि पुन्हा एकदा त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त पुण्यामध्ये तर कार्यक्रम होतील, देशभर सुद्धा अनेक ठिकाणी याचे कार्यक्रम होत आहेत। हे कलाकार ही देशाची संपत्ती असते आणि ती आपण अक्षुण्ण राखू एवढंच आवाहन करतो आणि माझं भाषण संपवतो। जय हिंद। संगीत हा आमचा ठेवा आहे। आकाशवाणीकडे केवढा मोठा खजिना आहे, आकाशवाणीकडे दूरदर्शनकडे हा खजिना नुकताच आर्काईव यूट्यूबवर ठेवण्यात आला आणि लोक चांगलं त्याला पाहायला लागलेत। पण याची मी जरा नीट फेररचना करून त्याची माहिती सगळ्यांना व्हावी, म्हणजे जगभर ज्यांना हा खजिना पाहायचा आहे, ऐकायचा आहे, त्यांना तो सहज पाहता येईल आणि वेगळा मिळेल की हे दूरदर्शनचं, हे आकाशवाणीचं भंडार आहे। आणि त्याचा पुन्हा एकदा 60-70 वर्षाच्या या प्रवाहातला सगळा साठा हा लोकांच्या हातात नीटपणाने पडावा यासाठी आम्ही नवी योजना तयार करतोय। आणखी आत्ता यूट्यूबवर उपलब्ध आहेच, पण याच्या जोडीला आणखी एक माझ्या मनात आलं की दरवर्षी आम्ही आकाशवाणी संगीत महोत्सव करतो, संगीत संमेलन करतो। भीमसेन जोशी यांचं संगीत संमेलन शी खूप जवळचं नातं होतं। अनेक वेळा ते या संगीत संमेलनात सहभागी झाले। आकाशवाणीच्या संगीत संमेलनाला एक प्रतिष्ठाही आहे। देशभरातले सगळे मान्यवर गायक त्या ठिकाणी येतात आणि म्हणून या जन्मशताब्दीच्या वर्षापासून हा आकाशवाणी संगीत संमेलन राष्ट्रीय संमेलन असतं। ते यापुढे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत संमेलन म्हणून साजरं करण्यात येईल। कारण त्यांचं गाणं हेच त्यांचं खरं स्मारक आहे। पण या महान प्रतिभाशाली गायकाचा आणि ज्याने आमचं जीवन आनंदमयी करून सोडलं,
म्हणजे खरोखर आपल्या जीवनातून भीमसेन, जसराज, कुमार गंधर्व किंवा मग लता मंगेशकर, मोहम्मद रफी, मुकेश असे लोक वगळले तर आपल्या आयुष्यामध्ये खूप रीते पण येतं. माणसाला सगळ्यात मोठी सजा कोणती असं मला जर विचारलं तर मी सांगेन की एकांतवास सुद्धा चालेल, पण तो एकांतवासामध्ये संगीताच्या ऐकण्याची सोय नसेल तर मात्र फार मोठी शिक्षा आहे असा त्याचा अर्थ आहे. संगीत हा जगण्याचा आनंद आहे, जगण्याचा श्वास आहे, जगण्याची प्रेरणा वाढवणारा भाग आहे आणि हृदय, मन, आत्मा तृप्त करणारी गोष्ट आहे. आणि म्हणून अशा या महान गायकाला प्रणाम करून आणि पुन्हा एकदा त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यामध्ये तर कार्यक्रम होतील, देशभर सुद्धा अनेक ठिकाणी याचे कार्यक्रम होत आहेत. हे कलाकार ही देशाची संपत्ती असते आणि ती आपण अक्षुण्ण राखू एवढंच आवाहन करतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद. अध्यक्ष माननीय शरद पवारजी यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. ज्यांचे आत्ताच आपण विचार या ठिकाणी ऐकले ते केंद्र सरकारमधले आपल्या सगळ्यांचे प्रतिनिधी प्रकाश जावडेकर, संसदेतले माझे सहकारी शिवसेने सांसद होते, नगरीचे प्रथम नागरिक माननीय मोहोळ, पंडितजींचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी अखंड प्रयत्न करणारे त्यांचे चिरंजीव श्रीनिवासजी आणि पंडितजींच्याबद्दल आस्था असलेले आपण सगळे बंधू होईल. आजचा हा कार्यक्रम पंडितजींच्या जन्मशताब्दीच्या सुरुवातीच्या संबंधीचा कार्यक्रम आहे. करोनाचं संकट जर नसतं तर आजचा हा कार्यक्रम एक आगळा वेगळा अशा प्रकारचा दिसला असता. संगीताच्या माध्यमातून समाजाची अखंड सेवा करण्याच्यासाठी ज्यांनी आयुष्य दिलं अशा पंडितजींच्या संबंधीच्या आस्था आपल्या सगळ्यांच्या अंतकरणामध्ये आहेत. पंडितजी हे कर्नाटकातनं महाराष्ट्रात आली, अनेक वेळेला आम्ही राजकीय क्षेत्रात काम करीत असताना कधी कधी बेळगाव किंवा तत्सम प्रश्नातून मराठी आणि कानडी अशा प्रकारच्या वादामध्ये सुद्धा विस्फोरले जातो. पण मराठी आणि कानडी यासंबंधीचं यत्किंचितसुद्धा अंतर न ठेवता संगीताच्या माध्यमातून त्याला एक संघ बनवण्याच्या संबंधीची मोलाची कामगिरी ही पंडितजींनी केली असं म्हणलं तर त्यामध्ये अतिशक्तीसुद्धा होणार नाही. पंडितजी कर्नाटकात आले, पुण्याला स्थायिक झाले आणि त्यांनी अखंड संगीताची सेवा केली, आपल्या सगळ्यांचे कान रुजवले. आज 50 वर्ष या पुण्याच्या शहरामध्ये महत्त्वाचा सोहळा पंडितजींच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या उपस्थितीशिवाय होतोय असं चित्र या ठिकाणी कधी दिसलेलं नाही. सवाई माझा सवाई गंधर्वाच्या संबंधीचा हा एक सोहळा हा एक प्रकारचा ऐतिहासिक अशा प्रकारचा सोहळा होता आणि त्याची सुरुवात त्यांनी केली. अनेक नवीन कलाकार, संगीत तज्ज्ञ यांना त्या ठिकाणी एक प्रकारचं प्रोत्साहित करण्याच्याबद्दलची कामगिरी या उत्सवाच्या माध्यमातून केली गेली आणि अक्षरशः हजारोच्या संख्येनं आपण बघितलं की लोकांची उपस्थिती आहे. आणि ज्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाचे काही फारसे आदेश नव्हते त्या काळामध्ये
अगदी सकाळी 6-6 वाजेपर्यंतसुद्धा हा संगीताचा उत्सव चालू असायचं हे चित्र आपण फुलेकरांनी पाहिलं आणि त्याच्या पाठीवर खऱ्या अर्थानं ही सगळी दृष्टी ही सगळी सेवा कुणाच्या मार्फत कुणाच्या माध्यमातून झाली हे काही सांगण्याच्या बद्दलची गरज नाही आणि आनंद आहे की ती परंपरा आजही आपण चालू ठेवली. एक काळ असा होता की दोन ठिकाणी म्हणजे औंढाला उत्सव व्हायचा आणि कुणीही संगीताच्या क्षेत्रामध्ये महत्त्वाची व्यक्ती असेल किंवा नवीन व्यक्ती असेल तर औंढाला जाऊन मी गायनाची संधी मला मिळालेली नाही म्हटलं तर त्याच्यात एक प्रकारची अस्वस्थता असायची आणि औंढच्या नंतरचा हा सगळा या उत्सवाच्या संबंधीचा आधार देण्याच्या संबंधीचं काम सवाई गंधर्व उत्सवाच्या माध्यमातून झालं आणि त्याच्या पाठीशी पंडितजी खऱ्या अर्थाने होते. पंडितजींना भारतरत्न मिळालं. दोन व्यक्ती की ज्यांनी संगीताची अखंड सेवा केली आणि देशाच्याच नव्हे तर देशाच्या सीमेच्या बाहेरसुद्धा त्यांचा स्वर हा अखंडपणानं गाजला आणि त्या दोन व्यक्ती की ज्यांना भारतरत्न मिळालं त्याच्यामध्ये लताबाईंचा उल्लेख करावा लागेल त्याच्यामध्ये पंडितजींचा उल्लेख करावा लागेल आणि म्हणून सांगितलं गेलं की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तो मावळत नाही तोपर्यंत या दोघांचे स्वर हे निश्चितपणानं लोकांच्या कोट्यावधी लोकांच्या कानामध्ये राहतील याच्याबद्दलची खात्री त्या ठिकाणी व्यक्त केली गेली. या दोघांचंही संगीत हे तुम्हाला मला सगळ्यांनाच ऐकायला मिळालं. माझं भाग्य असं आहे की मी मोजोपंतांच्या नगरीमध्ये वाढलो आणि मोजोपंतांच्या नगरीमध्ये आम्ही संगीत उत्सव सुरू केला 1925 वर्षाच्या पूर्वी आणि त्या उत्सवाची सुरुवात पंडितजींच्या संगीतानं केली आणि त्यानंतरच्या काळामध्ये मग अनेक असतील राजन साधन मिश्रा असतील अनेकांची नावं त्या ठिकाणी घेतली जातील घेतील असे अनेकांची मैफली ही त्या ठिकाणी झाल्या आणि तशाच प्रकारच्या मैफली अलीकडे मी बंद केल्यात पण एका काळी दिल्लीमध्ये सुद्धा माझ्या निवासस्थानी असायचं त्याचं महत्त्वाचं कारण महाराष्ट्रातले देशातले देशाचे सुपुत्र एक सुसंस्कृत अशा प्रकारचं नेतृत्व म्हणून ज्यांचा लौकिक देशामध्ये होता ते यशवंतराव चव्हाण हे देशाच्या सत्तेमध्ये महत्त्वाची कामगिरी करत होते. कधी संरक्षण मंत्री कधी गृहमंत्री कधी अर्थमंत्री कधी परराष्ट्रमंत्री तर चव्हाण सरांच्या निवासस्थानी ही संगीताची वैफल ही नेहमीच असायची आणि त्याच्यामध्ये सुद्धा पंडितजी हे अनेक वेळेला गायलेले मी स्वतः बघितलेले ऐकलेले आणि ते भाग्य माझ्याही निवासस्थानी कधीतरी त्यांचं शब्द ऐकण्याच्या स्वर ऐकण्याच्या बद्दलची संधी मला मिळाली. अतिशय सुस्वभावी संगीताच्याबद्दलच्या त्यांच्या योगदानाच्याबद्दल मी अधिक बोलायची गरज नाही पण व्यक्तिगत जीवनातसुद्धा असता आणि प्रेमाचा ओलावा हा त्यांच्याबद्दल निश्चित असायचा आणि त्याचाही लाभ आम्हा लोकांना खूप फिरायला मिळाला. आज आपण या जन्मशताब्दीची सुरुवात करतो आहे. मला आनंद जावडेकरांनी संस्कृती खात्याची जबाबदारी नवनी खात्याची जबाबदारी ही त्यांच्याकडे असल्याच्या नंतर त्यांनी याबाबतीत काही उपक्रम हातामध्ये घेण्याच्याबद्दलची भूमिका घेतली. एक काळ असा होता की त्यावेळेला दूरदर्शन नव्हतं पण हे संगीत वेगवेगळ्या क्षेत्रातलं त्याचे स्वर हे ऑल इंडिया रेडिओच्या माध्यमातून होत असे आणि त्याच्यामध्ये पुण्याचं रेडिओ स्टेशन हे अधिक लोकप्रिय अशा प्रकारचं होतं. मग अगदी बाबूजींच्या स्वराचं आणि गजीबांच्या रचनेचं गीत रामायण असो किंवा अनेक असे कार्यक्रम असो हे सगळे कार्यक्रम हे खऱ्या अर्थानं त्या काळात रेडिओच्या माध्यमातून लोकांच्या समोर गेले गेले घराघरामध्ये गेले गेले
आणि त्याच काळामध्ये बाबूजींचं संगीत हे सुद्धा घराघरात गेलेलं होतं. अगदी आठवत आहे माझ्या लहानपणीसुद्धा की एक काळ असा होता की गीत रामायण सुरू झाल्याच्या नंतर पुण्याचेच काय पण महाराष्ट्रातले रस्तेसुद्धा त्यावेळेला अगदी मुक्त असायचे. प्रत्येक जण गीत रामायण ऐकण्याच्यासाठी त्या ठिकाणी चौथ्या असायचं. आणि त्याच पद्धतीनं अभंगवाणीच्या संदर्भातलं स्वर ऐकण्याची संधी ही पंडितजींची मिळणारे म्हणल्याच्या नंतरसुद्धा बाकीचे सगळे कार्यक्रम कामधर्म सोडून सवन घर त्या रेडिओच्या भोवती एकत्रित झालेलं अशा प्रकारचं चित्र अनेकांच्या कुटुंबामध्ये दिसत असत. आणि म्हणून आपल्या स्वराच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांची अखंडपणानं यासंबंधीची भूक ही बारोबरची पुरी करण्याची ही जी काळजी पंडितजींनी घेतली त्याबद्दल त्यांच्याबद्दलची एक आस्थेची आदराची भावना आपल्या सगळ्यांच्या मनात अखंडपणानं असेल. ते आज नाही आहेत पण त्यांचा स्वर आपल्याला या न त्या माध्यमातून सातत्यानं उपलब्ध होतो आणि ती एक ते भाग्य आपल्या सगळ्यांना मिळत असतं. मला आनंद आहे की पुणेकरांनी त्यांच्या जन्मशताब्दीच्या संबंधीची ही सुरुवात केली. जरी या कोरोनाच्या कार्यक्रमाच्यामुळे आजच्या या सगळ्या कार्यक्रमाला सोहळ्याला मर्यादा आल्या असतील तर कोरोनातनं मुक्त झाल्याच्या नंतर आपण हे संगीताच्या क्षेत्रातलं त्यांचं पंडितजींचं जे योगदान आहे त्या योगदानातून प्रेरणा घेऊन तयार झालेली नवी संगीताच्या क्षेत्रातली मान्यवरांची पिढी ही आपल्या सगळ्यांच्या कानाची सेवा करण्याच्या बद्दलची खबरदारी करतील. अशा प्रकारचा एक उपक्रम हा निश्चितपणानं सुरू करायचा विचार करावा लागेल. मला खात्री आहे की पुणेकरांचं त्याला मनापासून साथ मिळेल आणि म्हणून तशा प्रकारचा विचार आपण निश्चितपणानं करूया. एकत्रपणानं यासाठी लक्ष घालूया आणि पंडितजींचे स्वर हे अखंड कसे राहतील दरवळतील कसे याची आपण काळजी घेऊया एवढंच या ठिकाणी सांगतो. त्यांच्याबद्दलच्या अंतःकरणातल्या श्रद्धेच्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. सुख नित ना गर लागो गर लागो